नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण करणार आहोत उपवासाचा ढोकळा। तर त्यासाठी मी अर्धा कप वरळी घेतली आहे, अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि हे 8 पावचा चमचा आहे हा, म्हणजे 2 चमचे होतात हे आपले ह्याचे असतात पोहे खायचे वगैरे, ते 2 चमचे साबुदाणा घेतला आहे आणि इनोसाईड पाऊच आपल्याला लागणार आहे। तर आधी मी वरळी आणि साबुदाणा भाजून घेते आणि मग याला मिक्सरमधून फिरवायचे आपल्याला। इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवणार आहे आता आणि त्या ज्याच्यामध्ये आपण ढोकळा करणार आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। ते भाजून घेऊया आपण। हे झालं की मग आपण साबुदाणा भाजून घेऊया। हे भाजून झालं आपला, भाजलेला लगेच पोळ्याचा रंग बदलतो आणि दाणे असे फुलल्यासारखे वाटतात आणि त्याच्यात साबुदाणे भाजून घेते। हे थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवायचं ना। ह्याच्यामध्ये थोडासा 1 चमचा मिरचीचा ठेचा टाकते मी आणि मीठ घालून घेऊ आपण। आणि हे अर्धा कप दही हे चांगलं फेटून घेते आणि मग ह्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेलं ते टाकते। आता अर्धा कप दही आहे, अर्धा कप पाणी घेतलंय, त्यातले मी 1/2 कपच घातलंय। मिक्स करून घेते चांगलं। वरे आणि साबुदाण्याचं पीठ घातलंय आपण याच्यात। आता हे राहिलेलं 1/2 कप पाणी मी घालून टाकते। इनो पुडी टाकते मी आणि थोडंसं हे मिक्सवाला थोडंसं पाणी 1 चमचाभर आणि पटकन डब्यात ओतून द्यायचं आहे। अशी वाफ गेली तर ते फुगणार नाही ढोकळा आपला। इन्स्टंट ढोकळा आहे हा, पटकन होतो असं टॅप करून घेतलाय मी आणि याच्यात आता ठेवून देऊया। 20 मिनिटासाठी ठेवणार आहे, नंतर गॅस बंद करणार आहे। आपला ढोकळा तयार आहे। वाव, एकदम मस्त झालेला आहे। हा उपवासाचा इन्स्टंट ढोकळा आहे आणि तुम्हाला जास्त हवा असेल तर मी जे प्रमाण घेतलं त्याच्या दुप्पट तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला भरपूर हवा असेल, जास्त माणसं असतील तर तो तुम्हाला पुरेल व्यवस्थित। आणि याच्यावरती तूप जिऱ्याची फोडणी टाकायची आपल्याला। तूप जिऱ्याची फोडणी खूप छान आणि सोपी रेसिपी आहे। बघा किती छान फुललाय, बघा एवढी जाळी पडली आहे त्याला। नक्की ट्राय करा उपवासाचा इन्स्टंट ढोकळा।